नगराळेजी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही या चिकना गावचे सरपंच आहात, गावामध्ये कोणकोणत्या मुख्य समस्या इथे पाहिल्या तुम्ही, ज्या इथे पूर्ण करणार आणि प्लॅन राहणार तुमचा पूर्ण करायचा प्रयत्न करणार आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहील आता? नमस्कार, मी चंद्रमणी डोमाजी नगराळे, मुक्काम चिकना या गावचे उपसरपंच सरपंच आहेत माझे. आपल्या चिकना गावामध्ये मेन गोष्ट शाळेचं सुधारणा करायची आहे आणि लोकांना जास्तीत जास्त सर्वात जास्त पहिलं पिण्याचं पाणी आणि त्याच्यानंतर मग त्या मूलभूत गरजा आहे, घर देणं त्यांना वीज देणं किंवा रस्ते बनवून देणं, गावामधली शाळा, हे विकास कामं आहे आणि आपण ते केले आहे. आपल्या गाव चिकना गावामध्ये सर्वात पहिले आपण पाण्याची समस्या खतम केली, त्याच्यानंतर मग वीज जे आपण आता 24 तास वीज देऊन राहिलो लोकांना, त्याच्यानंतर आपण मशानघाट वगैरे हे ते काही नव्हतं याच्या पहिले, आपण सर्व व्यवस्थित केले, नाल्या बांधल्या आणि हर गल्लीमध्ये सिमेंट रोड बनवले, समाज भवन बनवले लोकांच्यासाठी, त्याच्यानंतर आपण या गावून त्या दुसऱ्या गावला जो जाणारा रस्ता आहे तो पण आपण मंजूर करून घेतला आणि गावामध्ये आपण असे कार्यक्रम राबवत असतो. गावामध्ये स्वच्छता वगैरे मुलांना घेऊन सनीने आपण गांधीजी कसे हे स्वच्छता गाडगे बाबाच्या सारखे आणि सर्वांना आपण एकच सांगतो की जसे काही नसताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढं शिक्षण घेतलं तसं कोणीतरी आमच्या गावातून एखादी कलेक्टर एखादी मोठा ऑफिसर व्हावं, त्याच्यानंतरच आपल्या गावाची थोडीशी सुधारणा होईल. कारण की शिक्षणाशिवाय माणसाले काही उपाय नाही, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे हे डॉक्टर बाबासाहेब महामानवाने सांगितलं आहे आणि खरंच आहे. आपण शिकून तर आपल्या डोक्यामध्ये अक्कल येईन तेव्हा आपण स्वतःचा उद्धार स्वतःच करू, कोणावर अवलंबून राहायची जरूरत नाही आहे. नगराळे साहेब, गावामध्ये पाणी, रस्ते, इलेक्ट्रिसिटी या मुख्य समस्या राहते, काय फोकस आहे याच्यावर आता? झालं ना, आपण जे पाण्याची समस्या होती ते आपण दूर केली आहे, पाण्याची टाकी बांधली, आपण दोन दोन तीन तीन विहिरी आहे, बोर मारले आहेत आणि पाणी आपण भरपूर अवेलेबल आहे. आता सध्याच्या स्थितीमध्ये आपल्या गावामध्ये पाण्याची टंचाई खतम झाली आहे. त्याच्यानंतर आपण रस्ते बांधले आहे, काही रस्ते मंजूर झाले आहेत आणि जे गावातलं सांडपाणी आहे नाल्या ते गावाच्या बाहेर काढलं आहे. अजून काही व्यवस्था दुसरं आणि वीज तर आपण 24 तास देऊन राहिलो, काही विषय नाही आहे त्याचा. नगराजी, गाव स्वच्छ सुंदर राहावं यासाठी काय तुमचं अभियान राहणार आहे, काय लोकांना संदेश देणार आहे? आम्ही कार्यक्रम राबवतोच की कमीत कमी आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर हा स्वतः आपल्याला साफ करायचा आहे. आपण कसं आपण कोणाच्या म्हणजे पाणी साठलं तिथं मच्छर पैदा होते, तेच मग मच्छर आपल्या घरी येतात. आपण संडास बांधून दिले ना लोकांना, घरं दिले, आता उघड्यावर संडास करायला जात होते पहिले, आता तर जात नाही लोक, यात खूप सुधारणा झाल्या आहे. आणि आपण मीटिंगमध्ये सांगतो तुम्ही आपल्या मुलांना खूप शिकवा आणि संडासला बाहेर नको जा, रात्रीच्या वेळेस बरोबर आपला सुरक्षित आणि रस्ते वगैरे सर्व व्यवस्थित आहे, स्वच्छतेची याच्यात म्हणजे ग्रामपंचायतीमार्फत कचरा कुंड्याच्या वगैरे व्यवस्था केल्या आहे का? हो, कचरा हर जागोजागी कचरा कुंड्याच्या व्यवस्था केला आहे. त्याच्यानंतर आपली गावामध्ये गाडी घुमते, आपला चपरासी गावामध्ये गाडी घुमवते आणि घर हर घरचा कचरा उचलून सनीन आपण एका जागी मग तिकडे स्टॉक करतो. काही तुम्ही असं काही विचार केला नगराजी की गावातल्या लोकांना बोलून तुम्ही स्वतः गाव स्वच्छ करणार आहे, असं काही तुमचं प्लॅनिंग आहे? केलं ना, पुष्कळदा आम्ही गावातल्या मुलांना पकडतो, म्हणजे 14 एप्रिल झालं, गाडगे बाबाचे जन्मदिवस झालं, शिवाजी महाराजाचे, हे महापुरुष जे ज्यांनी बी संभाजीराजे, शहाजी महाराज, अशा दिवशी आम्ही गावामध्ये स्वच्छता कार्यक्रम राबवतो, स्वतः हातात झाडू घेऊन सनीने गाव स्वच्छ करतो. नागपूरचे कॉलेजेचे कॅम्प येतात आमच्या शाळेमध्ये, उच्च प्राथमिक शाळेमध्ये, तर त्यांच्या हिशोबानं आम्ही त्या मुलांना घेऊन सनीने पुन्हा स्वच्छता अभियान राबवतो आणि लोकांच्या मनातून शिक्षणाच्या बद्दल आणि अंधश्रद्धा वगैरे जे आहे ते काळासाठी कार्यक्रम बी राबवतो. नगराळे साहेब, एक प्रश्न शेवटचा हा विचारतो,
गाव म्हटलं गावामध्ये आजकाल मुख्य म्हणजे बेरोजगारी हा एक मुख्य प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांसाठी काही प्लॅन्स आहे का? ग्रामपंचायत मार्फत, कारण आमची छोटीशी ग्रामपंचायत आहे आणि त्याच्यामध्ये हा ग्रामपंचायत पंचायतला एवढं उत्पन्न नाही आहे. बाजूला मायनिंग आहे, त्यांचं भेटते, पण त्याच्यानं कसं आम्ही विजेचे बिल, आपल्या नळ योजनेचे विजेचे बिल, वर्कर लोकांचे पगार आणि हे छोटे मोठे खर्च त्याच्यानं होते. सामान्य फंडात येते आम्हाला, पण तेवढं काही येत नाही. जे रॉयल्टी किंवा स्टॅम्प ड्युटी आला पाहिजे त्या प्रमाणात ते आम्हाला येत नाही, कारण की ते कोणीतरी डायव्हर्ट केली आहे आमची स्टॅम्प ड्युटी. ठीक आहे नगराजी, खूप खूप धन्यवाद. ओके ओके, धन्यवाद.